अरे हद्दच केली आहे, काय मस्करे चालवली तुम्हा लोकांनी? अरे अरे इतका राग, काय झालं सांगशील का? अगं या एअरलाइन्सने तर हद्दच केली आहे, तिकीट रद्द करून 2 महिन्यांपेक्षा जास्त वेळ झालाय, ठीक आहे, पण फेअर रिफंडच्या नावानं कंझ्युमर केअरचं एकच उत्तर आहे, मॅडम रिफंड ना प्रोसेस मध्ये आहे. बस इतकीशी गोष्ट, टेन्शन नको. आता लगेच NCS च्या 1915 नंबर वर कॉल करायचा, कंप्लेंट रजिस्टर करायची, मग बघ. NCH? हो, NCS म्हणजे नॅशनल कंझ्युमर हेल्पलाईन. यांचा एक नंबर आहे 1915 म्हणजे 1915. आरामात घरी बसल्या बसल्या यांना फोन करायचा, आपली समस्या सांगून तक्रार रजिस्टर करायची, मग बघ. अंदमान आणि निकोबार बेटांच्या पोर्टब्लेअर मध्ये अशीच एक घटना घडली. ग्राहकानं एअर तिकीट रद्द करून रिफंड मागितलं. रिफंड न मिळाल्यानं ग्राहकानं ई दाखील पोर्टल द्वारा ग्राहक आयोगाकडे केस दाखल केली. तिथे त्याला रिफंड तर मिळालाच, शिवाय व्याज आणि मानसिक त्रास तसंच केसचा खर्चही मिळाला. इकडे नॅशनल कंझ्युमर हेल्पलाईन व्यतिरिक्त आपण आपली केस ई दाखील द्वारा पण रजिस्टर करू शकता. हे बघ, बघितलं, आता यानंतरही रिफंड नाही मिळाला तर माझं नावही गुलकी नाही. ग्राहकांना आपल्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा NCH 1915 आणि ई दाखील पोर्टल. जागा ग्राहक, जागा जागो, ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो.